हॅलो, नमस्कार। तर फ्रेंड्स, आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे अतिशय पौष्टिक असे डिंकाचे लाडू। पावसाळ्यासाठी अतिशय उत्तम अशी ही रेसिपी आहे, नक्की ट्राय करा। तुम्हाला जर सांधेदुखीचा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही हे डिंकाचे लाडू नक्की ट्राय करा। खूप छान आणि झटपटवाली रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर चला सुरुवात करूया आपल्या रेसिपीसाठी। तर इथे बघा, मी एक वाटी गूळ घेतलेला आहे, एक वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे, त्यानंतर इथे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत, त्यामध्ये मनुके, काजू, बदाम आणि पिस्ता देखील घेतलेला आहे। ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर मी घेतलेलं आहे 50 ग्रॅम डिंक, 50 ग्रॅम खसखस, एक वाटी। मी इथे खारीक पावडर घेतलेली आहे। तुमच्याकडे खारीक पावडर जर अवेलेबल नसेल तर खारीक, सुके खारीक गॅसवरती म्हणजे तव्यावरती व्यवस्थित भाजून घ्यायचे, ड्राय रोस्ट करायचे आणि मग त्याची पावडर तयार करून घ्यायची। 10-12 वेलची घेतलेल्या आहेत हिरव्या, आणि एक जायफळ घेतलेलं आहे। एक अख्खं जायफळ आपल्याला लागणार नाही, पण एक जायफळ घेतलेलं आहे। त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे तूप, तर साजूक तूप घेणार आहे। जवळपास अर्धी वाटी असं आपल्याला साजूक तूप लागणार आहे। तर इथे मी सर्वप्रथम सुकं खोबरं व्यवस्थित भाजून घेते। सुकं खोबरं व्यवस्थित भाजल्यानंतर सुक्या खोबऱ्यामधला जो उग्रसपणा असतो ना, तो निघून जातो आणि खमंगपणा येतो आपल्या लाडूंसाठी। तर इथे बघू शकता मी व्यवस्थित असं सुकं खोबरं भाजून घेतलेलं आहे। थोडासा कलर चेंज झालेला आहे, ह्याने आपले लाडू थोडे जास्त दिवस टिकतात आणि ह्याला कोणत्याही प्रकारचा स्मेल वगैरे येत नाही। त्यामुळे लाडूत जितके काही पदार्थ घालणार आहोत ते सगळे आपण भाजून घेणार आहोत। त्यानंतर मी इथे एक चमचा तुपावरती आपले सर्व ड्रायफ्रूट्स भाजून घेणार आहे। त्यामध्ये काजू, बदाम आणि पिस्ता घेतलेला आहे। हे व्यवस्थित भाजून घेणार आहे। ह्यांचा कलर हलकासा चेंज होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। लो टू मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे सर्व पदार्थ व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। तर इथे आपले ड्रायफ्रूट्स भाजून झालेले आहेत। आता याच तव्यामध्ये मी भाजणार आहे मनुके, बेदाणे देखील म्हणतात काही जण। तर मनुके व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। मनुके झटपट भाजले जातात, त्यामुळे कंटिन्युअसली परतत परतत आपल्याला हे मनुके परतून घ्यायचे आहेत। इथे बघू शकता मनुके आपले भाजून झाल्यानंतर पुन्हा त्याच तव्यामध्ये मी खारीक पावडर देखील भाजून घेणार आहे। खारीक पावडर हलकी हलकी गुलाबीसर होत येईल इतकी आपल्याला परतून घ्यायची आहे। बघू शकता खारीक पावडरचा कलर चेंज झालेला आहे, ती देखील आपण काढून घेणार आहोत। त्यानंतर खसखस घेतलेली आहे, खसखस देखील आपल्याला थोडंसं कलर चेंज होईपर्यंत परतून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता मी जवळपास 2 चमचे तुपाचा वापर अजूनपर्यंत रेसिपीला केलेला आहे। त्यानंतर आता इथे पुन्हा मी 2 मोठे चमचे तूप घेतलेलं आहे, आणि ह्या तुपामध्ये आता आपण डिंक फ्राय करून घेणार आहोत। तर डिंक मस्त फुलेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे, त्यामुळे हे लो टू मीडियम फ्लेमवरती कंटिन्युअसली परतत आपल्याला हा डिंक फ्राय करून घ्यायचा आहे। तर आता आपण करणार आहोत पुढची प्रोसेस। त्यासाठी मी इथे एक घेतलेलं आहे मिक्सरचं भांडं, ह्यामध्ये सुकं खोबरं आणि खारीक पावडर जी होती ती घालून घेणार आहोत, आणि मिक्सरला थोडीशी जाडसर अशी याची पावडर तयार करून घेणार आहोत। तुम्ही असंच देखील वापरू शकता, पण सुकं खोबरं असंच वापरलं तर ते खाताना थोडंसं घशाला लागतं, त्यामुळे अशा प्रकारे पावडर करून घ्या। इथे बघू शकता थोडी जाडसर अशी पावडर तयार करून घेतलेली आहे। त्यानंतर मी एका बाउलमध्ये ही पावडर काढून घेणार आहे, आणि आता सेम भांड्यामध्ये मी खसखस बारीक करून घेणार आहे। खसखस बारीक करून घेताना 1-3 वेळा मिक्सर चालू बंद करतच तुम्हाला हे बारीक करून घ्यायचे आहे। आता ही खसखस जवळपास बारीक होत आलेली आहे। आता ह्याच्यामध्ये मी वेलची घालणार आहे, म्हणजे वेलचीची सुद्धा मस्त अशी पावडर तयार होईल। तर इथे वेलचीची पावडर देखील झालेली आहे, आणि आता ह्याच सेम भांड्यामध्ये मी घालणार आहे ड्रायफ्रूट्स। तर मी ड्रायफ्रूट्स थोडे बारीक करूनच घालणार आहे, मनुके घातलेले नाही आहेत। आणि ह्यामध्येच मी आपण जे डिंक घेतलं होतं ना फ्राय करून, ते घालून घेणार आहे। आणि फक्त 1-2 वेळा मिक्सर चालू बंद करून आपल्याला थोडंसं असं भरड करून घ्यायची आहे, म्हणजे एकदम फाईन अशी पावडर नको आहे। इथे बघू शकता आपली भरड तयार झालेली आहे। तर ही भरड आपण सर्व एकत्र करून घेऊया। वरून मी मनुके देखील घातलेले आहेत, आणि आता आपण करणार आहोत गुळाचा पाक। त्यासाठी मी इथे गूळ घेतलेला आहे, ज्या तव्यामध्ये आपण सर्व साहित्य भाजून घेतलं होतं त्याच तव्यामध्ये मी गूळ वितळवून घेणार आहे। गुळाचा पाक करायचा नाही आपल्याला, फक्त
फक्त गूळ वितळवून घ्यायचं आहे आणि गूळ गरम असतानाच आपल्याला सर हे गूळ जे आपण सारण तयार केलेलं आहे त्यामध्ये घालून आपल्याला आपले लाडू वळून घ्यायचे आहेत. त्यामुळे थोडंसं हे फास्ट करावं लागेल कारण ही खूप ट्रिकी प्रोसेस असते. थोडं गूळ घट्ट झालं की आपल्याला लाडू व्यवस्थित वळता येणार नाही. तर मी इथे मनुके घातल्यानंतर अगदी थोडंसं म्हणजे एक चमचाभर सुकं खोबरं असंच वरून घातलेलं आहे. त्याने लाडूचं स्ट्रक्चर खूप मस्त येतं. त्यानंतर इथे बघू शकता गूळ मी घालून मिक्स करून घेणार आहे. आता हे गरमच आहे पण हाताला सहन होईल असं गरम आहे. त्यामुळे मी आता हे प्रथम चमच्याने आणि त्यानंतर हाताने सर्व व्यवस्थित एकत्र करून घेणार आहे मिश्रण. तर ही खूप थोडी ट्रिकी प्रोसेस आहे. म्हणजे काय होतं, हाताला थोडासा चटका लागतो पण गरम असतानाच आपल्याला व्यवस्थित असे लाडू वळता येणार आहेत. तर इथे बघू शकता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. त्यानंतर मी इथे जायफळ घालायला विसरले होते तर जायफळ वरून घालायचं आहे. जायफळ आधीच किसून वगैरे ठेवायचं नाही, त्यामुळे जायफळची चव निघून जाते, जायफळचं सुगंध निघून जातं. त्यामुळे अगदी शेवटी जायफळ घातलेलं आहे. सर्व व्यवस्थित मिक्स केल्यानंतर गरमच आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहेत. इथे बघू शकता अगदी सहजरित्या आपला लाडू वळून तयार होतो आहे आणि खाण्यासाठी तितकाच पौष्टिक असा हा लाडू तयार होतो. तर अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. तर पुन्हा एकदा तुम्हाला एक लाडू वळून दाखवते. इथे बघू शकता हाताच्या साहाय्याने थोडं थोडं बोटांच्या साहाय्याने प्रेस करून करून आपल्याला हे लाडू वळून घ्यायचे आहेत. अगदी सहजरित्या हे लाडू तयार होतात. नवीन कोणी करत असेल ना तर त्यांना देखील हे लाडू जमणारे आहेत. सर्व साहित्यांचं प्रमाण मी पुन्हा एकदा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन, तुम्ही नक्की सांगा. इथे बघू शकता एक लाडू मी तुम्हाला फोडून देखील दाखवते, किती मस्त आणि ज्युसी असे आपले लाडू तयार झालेले आहेत. तर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आपल्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील आणि तुम्ही कोणतंही व्हिडिओ मिस करणार नाहीत. तर चला फ्रेंड्स, भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग रेसिपीसहित. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा फ्रेंड्स. बाय फ्रेंड्स.